वारकरी संप्रदाय ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरात पोहोचवावा, तसेच वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून वारकरी मंडळाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. या सर्व समित्या जिल्हा अध्यक्ष हरिभक्त पारणकर, सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आल्या. ही बैठक श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोटे नगर या ठिकाणी पार पडली. यामध्ये सोलापूर शहर दक्षिण तालुका, उत्तर तालुका, सोलापूर शहर उत्तर विभाग, सोलापूर शहर दक्षिण विभाग, सोलापूर शहर पश्चिम विभाग, सोलापूर शहर पूर्व विभाग, तसेच युवकांनाही यामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून युवक कार्यकारिणीही तयार करण्यात आली आहे. अशा एकूण 8 समित्या तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून संत मुक्ताई मंदिरामध्ये आज कार्यकारिणीच्या फेरबदलाविषयी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जिल्हा कार्यकारिणी सहित सोलापूर शहर व प्रत्येक तालुक्याच्या फेरबदलाचा विचार या ठिकाणी मांडण्यात आला आणि जिल्हा कार्यकारिणी या माध्यमातून जिल्ह्याचे उपाध्यक्ष, जिल्ह्याचे सचिव यांच्याही नियुक्त्या या ठिकाणी आत्ता करण्यात आल्या आणि त्याच पद्धतीनं जिल्हा सचिवांनी तालुका अध्यक्षांच्या नियुक्ती करून तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सर्व कार्यकारिणींना, पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जिल्हाध्यक्ष या नात्यानं या सर्वांनी वारकरी संप्रदायातल्या अडीअडचणी आणि वारकरी संप्रदायासाठी कार्य करावं अशा पद्धतीनं आता या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चाही झाली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीवर अध्यक्षपदी हभप सुधाकर महाराज इंगळे हे कायम आहेत. उपाध्यक्ष हभप बंडू कुलकर्णी, सचिव हभप बळीराम जांभळे हे आहेत. सोलापूर शहर अध्यक्षपदी हभप ज्योतिराम चांगभले, दक्षिण तालुका अध्यक्षपदी हभप संजय पाटील, उत्तर तालुका अध्यक्षपदी निवृत्ती पवार, सोलापूर शहर उत्तर विभाग अध्यक्षपदी किरण कुलकर्णी, सोलापूर शहर दक्षिण विभाग अध्यक्षपदी सचिन गायकवाड, सोलापूर शहर पश्चिम विभाग अध्यक्षपदी महेश चोरमुले, सोलापूर शहर पूर्व विभाग अध्यक्षपदी लक्ष्मण देवीदास, तर युवक कार्यकारिणी अध्यक्षपदी गोविंद लोंढे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब बेलेराव यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, हभप अनंत महाराज इंगळे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि बहुसंख्येने वारकरी उपस्थित होते.